युतीच्या मुद्द्यावर शिवसेना नेत्यांना भावनिक आव्हान केलंय. तुमच्या समोर जर दोन प्याले ठेवले, एकात विष असेल तर एकात तीर्थ, तर कोणता प्याला तुम्ही घ्यायचा हे तुम्हीच ठरवा, अशी भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घातली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात शिवसेनेचे आमदार खासदारांची बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेला युतीबाबत सुचकारत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार खासदारांना भावनिक साथ घातली. तुमच्या समोर जर दोन प्याले ठेवले, एकात विष असेल व एकात तीर्थ, तर कोणता प्याला घ्यायचा हे तुम्हीच ठरवा, अशी भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना घातली. यावर तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे मत मांडत लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कौल दिलाय. मुंबईत ओला उबेरच्या संपावर 12व्या दिवशी तोडगा निघाला असून संप अखेर मागे घेण्यात आलाय. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संपाचा तिढा सोडवण्यात आलाय. ओला उबेर चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलाय. दरम्यान 15 नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार असून जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा या टॅक्सी चालकांनी दिलाय. ओला उबर व्यवस्थापनाशी त्यांच्या कार्यालय संघटनेची बैठक होणार होती, मात्र कंपन्यांचे प्रतिनिधी फिरकले नाही, यामुळे होणारी चर्चा झालीच नाही. पर्यायी संप सुरूच होता, मात्र ओला उबेरच्या चालकांनी तोडगा निघाला नाही तर मंत्रालयावर व मातृश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पण जनतेचे होणारे गैरसोय लक्षात घेऊन याच्यामध्ये आज मी यांची बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये ते दोन्ही म्हणजे ह्या युनियनचे सर्व प्रतिनिधी आणि त्यांचे एका आपसामध्ये झाले आणि सध्या त्यांना तात्पुरती दिवाळीच्या काळामध्ये काही थोडासा लाभ द्यायचा आणि बाकी सर्व 10 तारखेनंतर किंवा 15 तारखेनंतर त्यांच्या ह्या जे काय अडचणीच्या प्रश्न आहे, वाढलेले दर असतील, अमुक असतील, त्या संदर्भात निर्णय घ्यायचा, अशा प्रकारचे निर्णय घेऊन घेतलेला आहे आणि आज त्यांनी संप मागे घ्यायचा निर्णय घेतला की नाही ते जाहीर करतील. शिकार करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले. कक्ष क्रमांक 149 मधल्या शोध पथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेल्या वाघिणीने शोध पथकावर चाल केल्याने तिच्यावर थेट गोळी झाडून तिला ठार मारण्यात आले. 11 सप्टेंबर रोजी वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा असा मुख्य वनसंरक्षकांचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. यानंतर मागील अनेक दिवसांपासून T1 वाघिणीचा शोध सुरू होता. अखेर मध्यरात्री राळेगावच्या जंगलात 5 वर्षाच्या या वाघिणीला ठार करण्यात आले. हैदराबादमधील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांचा मुलगा असगरने या वाघिणीला ठार केलंय. मात्र आता तिच्या 11 महिन्याच्या 2 बछड्यांना जिवंत पकडण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आले. दरम्यान मृत वाघिणीला गोरेवाडा इथल्या केंद्रावर नेलं असून नागपूरमध्ये शवविच्छेदन करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ट्रँक्लाइजिंग का कोशिश कीजिए, अगर नहीं होगा तो मारिए. तो जो पिक्चर उन्होंने भेजा है उसे साफ दिखता है, कोई भी आदमी उतना प्रिसिशन से और रात में इतना प्रिसिशन डांट नहीं कर सकता वहाँ. तो ये साफ है, इन्होंने पहले मारा है उसको, बाद में डांट डाला है उसमें. तो वी विल आस्क फॉर ए फेयर PM. अगर PM रिपोर्ट फेयर नहीं आया, वी आर फोर्स टू गो टू कोर्ट. राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना शासन यावर त्वरित निर्णय घेत नाहीत, सरकारचा फक्त दुष्काळाच्या नावावर चेष्टा सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केले. औरंगाबाद येथे जनसंघर्ष यात्रेनिमित्त एका पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. महसुलाच्या माध्यमाने शासनाचे पोरखेळ सुरू असल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. कारखानदारी बंद होत असल्याने बेरोजगारीत वाढ होते, असेही ते यावेळी म्हणाले. सामान्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या, जनतेच्या अधिकारासाठी व हक्कासाठी आम्ही लढा सुरू केलाय. जोपर्यंत सरकार जात नाही तोपर्यंत हा लढा कायम राहणार, मग निवडणूक असो वा नसो. यानंतर महाराष्ट्र तसेच देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याचबरोबर शासनकर्ते निर्णयाची नीट अंमलबजावणी करत नसल्याने स्थिती अजूनही गंभीर होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. हे विद्यमान भाजप सरकार, सेना सरकार, हे निश्चितच जो असंतोष लोकांमध्ये आज भडकलेला तो भडकलेला असंतोषच या युतीच्या सरकारला हरवण्यास पुष्कळसा आहे, असं आमचं मत या निमित्ताने मला स्पष्ट केलं पाहिजे. या जनसंघर्ष यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला, जनतेने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, जनता अतिशय अडचणीमध्ये त्रास भोगते आणि या युतीच्या कारभाराला हे सर्वजण हे त्या कारभारात जबाबदार आहे सगळ्या परिस्थितीला, असं आपलं ठाम मत आहे.
सामान्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि त्यांच्या अधिकारासाठी, जनतेच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही हा लढा सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत सरकार जात नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे. मात्र दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने या चोरट्या महिलेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. कल्याण येथील ग्रामसेवकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून रघुनाथ हरड असे या मृत ग्रामसेवकाचं नाव आहे. कल्याण येथील रघुनाथ हरड या ग्रामसेवकाने विषप्राशन करून आत्महत्या केली असून ते वाकळण ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होते. ही घटना वाकळण गावात घडली असून शीर डायगर पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी गोवा सरकारकडून कोकणातील मासोळी परत पाठवण्यात आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील मच्छीमारांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज शेकडो टन मासळी गोवा, कारवार व केरळ येथे जात असते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत नसल्याचे कारण देत कोकणातील मासळीला परतीचा रस्ता दाखवलाय. यामुळे गोव्यातील बाजारपेठ तर बंद झाली आहे, तसेच गोव्यामध्ये नो एंट्री करण्यात आल्याने या मार्गाने कर्नाटक व केरळ राज्यात जाणारी मासळीची वाहतूक थांबली आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. तसेच या मुद्द्यावर मनसे संघटना आक्रमक झाली असून तिढा सुटला नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा मनसेने दिला आहे. इथून आम्ही मच्छी पाठवतो, त्यावेळी त्यांचं 5 महिने यावेळी चेकिंग चालू होतं आणि या चेकिंगच्या वेळी एकही गाडी सिंधुदुर्गातली केमिकल युक्त सापडलेली नाही. त्यामुळे आम्हालाच प्रश्न पडलाय की गोवा सरकारने इन्सुलेट व्हॅन आणि त्या लायसन्सची हे कशासाठी केली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. गवर्नमेंट ने जो सबसे बड़ा राज्य पुरस्कार जिसको शिव छत्रपति अवार्ड बोला जाता है आज तक नहीं दिया है. वो सपना जब 48 आवर्स के बाद टूटा तो आप सोच सकते हैं खिलाड़ी के ऊपर क्या बीतती है. एक महाराष्ट्र एक अभिमान वाटला पाहिजे होता. कभी कभी ऐसा लगता है कि आप इतना करके भी आपकी कुछ कदर नहीं है, वैल्यू नहीं है. ये आपल्याला जर दिसत असेल तर आपण आपली पाल्य का म्हणून ती खेळाकडे पाठवावी, काय म्हणून तुम्ही त्यांना उत्तर द्याल. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुढील ठळक घडामोडी. रत्नागिरी येथे जमावबंदीच्या आंदोलनाचा भंग व सरकार विरोधात प्रक्षोभक घोषणाबाजी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासह 63 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरी येथे महागाई विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना आंदोलन करू नये अशी सूचना दिली होती. तसेच आंदोलनाला परवानगी देखील नाकारली होती. मात्र पोलिसांची परवानगी नसताना राष्ट्रवादींनी मोर्चा काढला. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत वाहतुकीस अडथळा आणण्याचा ठपका ठेवत आमदार कदम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्धा शहरातील बेपत्ता झालेल्या युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले असून 23 ऑक्टोबर पासून बेपत्ता युवकाचा शोध सुरू होता. सुनील हातगडे असे या मृत युवकाचे नाव असून हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुनील हातगडे हा युवक 23 ऑक्टोबरला बेपत्ता झाला. 2 दिवस शोध घेऊनही सापडत नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर तपास सुरू करण्यात आला. सुनीलचा फोटो घेऊन शोध सुरू असताना तो शेख परवेश शेख रसिद याच्यासोबत 4-चाकी वाहनात बसून गेला अशी माहिती मिळाली. सुनीलचा शोध घेण्यासाठी शेख परवेजचा शोध सुरू झाला. तो 24 ऑक्टोबरला कुटुंबियांसोबत बहिणीच्या गावी गेल्याची माहिती मिळाली.
शेख परवेजचे मृत सुनीलसोबत जुने वैमनस्य होते. यातूनच त्याने सुनीलची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण याच्या पथकाने गुजरातमधून दोघांना ताब्यात घेतले. आर्थिक कचड्यात अडकलेल्या मुंबई बेस्ट प्रशासनाला आणखीन एक धक्का बसला आहे. बेस्टच्या बनावट पासेसची निर्मिती करून प्रवाशांना विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली. ट्रायमॅक्स कंपनीचे पास बेस्टमध्ये वापरले जातात. या कंपनीत काम करणाऱ्या एका माजी कामगारानेच बनावट पास बनवून ते विकले. 6,150 रुपयांच्या 3 महिन्यांचा पास 2,300 रुपयांना आरोपी देत होते. 300 बनावट पास बनवल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. 26 ऑक्टोबरला बस क्रमांक 369 या वाशी नाका ते कुर्ला बस स्थानक पूर्व येथे जाणाऱ्या बसमध्ये पाशा शेख हा प्रवासी प्रवास करत होता. यावेळी बेस्ट बस निरीक्षकांना त्याच्या पासबाबत संशय आला. त्यांनी त्याला कुर्ला बस स्थानकात आणले. तिथे त्याचा पास संगणकावर तपासण्यात आला. तो बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर बेस्टने चेंबूर पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी वेळ न दवडता मास्टर माइंड अनिकेत जाधव, त्याचे 3 साथीदार अर्जुन पटेल, अनुराग तिवारी, कुशल पाटील यांना अटक केली आहे. आणि गागर मध्ये जे भुगतचा एक पॅसेंजर काहीतरी पकडला गेला, त्याला पोलिसांच्या अहवाली केला आणि पोलिसांच्या अहवाली केल्यानंतर प्रथमदर्शनी असं माहिती माझ्याकडे आता आलेली आहे, ट्रायमॅक्स कंपनीत तो पास इश्यू केला. पण पोलीस चौकशी करतायत, ट्रायमॅक्स कंपनीला पण या ठिकाणी विचारतील नेमकं तुमची भूमिका याच्या संदर्भामध्ये काय, खरोखर आपली इन्व्हॉल्वमेंट आहे का, त्या कंपनीला बदनाम करण्याचा डाव चालला आहे. ह्या सगळ्या गोष्टीची पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेशन करेल आणि 1-3-4 दिवसांनी संबंधित अहवाल आमच्याकडे प्रशासन आमच्याकडे पाठवेल. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या 3 टप्प्याची सांगता मराठवाड्यात पार पडली. या यात्रेत काँग्रेस पक्षातर्फे सरकारवर घणाघाती आरोप करण्यात आले. अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधत शासनाने दुष्काळाचा GR म्हणजे जनतेची घोर फसवणूक केली. दुष्काळाच्या बाबतीत कोणती आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. तसेच फडणवीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात. अशा अनेक योजनांमधून जनतेला सरकार फसवत असल्याचा आरोप करत अंबेजोगाईत काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत सरकारवर निशाणा साधला. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्याशिवाय आज यांच्याकडून त्या अपेक्षा करायची गरज नाहीये. यांना फक्त एकच सवाल करा, मोदीजींना, त्यांच्या सहकाऱ्यांना, राफेल का क्या रेट है, और राम मंदिर का क्या डेट है, एवढंच विचारा. तर यांना आता फक्त मंदिर आणि मस्जिद, दिसून लागलेली आहे. कारण निवडणुका जवळ आल्या, आणि म्हणून मंदिराची आठवण येते आहे. आणि मंदिर आठवण झाली की समजायचं निवडणुका. मुंबईच्या डम्पिंग ग्राउंडचा तिढा अखेर सुटला आहे. अंबरनाथ मधील करवले गावातील जागा मुंबईच्या नव्या डम्पिंग ग्राउंड साठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असली तरी डम्पिंग ग्राउंड साठी जागा उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं स्पष्ट मत हायकोर्टाने व्यक्त केलंय. यामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासाठी येत्या 2 महिन्यात जागा उपलब्ध करून द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग पाटील यांनी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यानं कार्यक्षमता संपल्यानंतरही मुलुंड व देवनार येथे कचरा टाकण्यात वारंवार मुदत वाढ देण्यात आली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा म्हणूनच मुलुंडमधील मिठागडची जागा व अंबरनाथमधील करवले येथील जागेचा पर्याय राज्य सरकारने पालिकेकडे पाठवला होता. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. गवर्नमेंट ने जो सबसे बड़ा राज्य पुरस्कार जिसको शिव छत्रपति अवार्ड बोला जाता है आज तक नहीं दिया है. वो सपना जब 48 आवर्स के बाद टूटा तो आप सोच सकते हैं खिलाड़ी के ऊपर क्या बीतती है. एक महाराष्ट्र एक अभिमान वाटला पाहिजे होता.
कभी कभी ऐसा लगता है कि आप इतना करके भी आपकी कुछ कदर नहीं है, वैल्यू नहीं है। हे आपल्याला जर दिसत असेल तर आपण आपली पाल्य का म्हणून ती खेळाकडे पाठवावी, काय म्हणून तुम्ही त्यांना उत्तर द्याल?